अच्छा या युवा महाराष्ट्र मेळावा या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते गीतेसाहेब यांचं मार्गदर्शन. गीतेसाहेब, आपलं वारंवार फेसबुक आणि मीडियाच्या माध्यमातून आम्ही युवक ऐकत असतो आणि आपल्याकडून फार अशी प्रेरणा मिळते. ज्यांच्यामुळे हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय, ज्यांनी ही संकल्पना खऱ्या रीतीने आणली, जो पहिला मेळावा मुंबईत झाला, युवा सेना, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि युवक काँग्रेसचा, असे आपले शिवसेनेचे सचिव, युवा सेनेचे आमचे सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या वक्तृत्वामध्ये आता आपण सर्वांनी ऐकलं. आमच्या जाधव साहेबांची शैली दिसते, असे माझे बंधू मित्र विक्रांतजी जाधव. सध्या आज एकाच्या कवितेची चर्चा फारच, जर युवा सेनेचे पेज पाहिले, असे आमचे कवी मनाचे युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य योगेश निमसेजी, धनश्रीताई असतील, राजूताई असतील, रुचिताई असतील, प्रांजलताई असतील, युवा सेनेची आमची संपूर्ण कार्यकारिणी, कोणाचं नाव नाही घेत तर वाईट वाटून घेऊ नका, आताच क्लिअर करतो. उपस्थित सर्व शिवसेनेचे, युवा सेनेचे व्यासपीठावरील पदाधिकारी आणि समोर जमलेले आदित्य साहेबांचे निष्ठावंत युवा सैनिक यांना मी मानाचा जय महाराष्ट्र. खरंतर आज युवा महाराष्ट्र मेळावा हा रायगड लोकसभेमध्ये, आणि रायगड लोकसभेमध्ये येत असताना गर्व वाटत, अंगावर काटे येतात, कारण आपल्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा याच लोकसभेमध्ये, जो स्वराज्याची राजधानी म्हणून ज्या रायगड किल्ल्याने त्यावेळेला महाराष्ट्रावरती स्वराज्यावरती येणाऱ्या संकटांना, अनेक अशा लोकांना, अनेक गद्दारांना जागा दाखवण्याचं काम हे त्यावेळेला देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या वेळेला केलेलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची त्या ठिकाणी स्थापना केली आणि रायगडवरून हा संपूर्ण कारभार त्या ठिकाणी चालायचा. आपल्या सर्वांना मी काही नव्याने इतिहास काही सांगत बसणार नाहीये, पण इतिहास याची साक्ष देते की रायगड यांनी समोरून आलेले, दिल्लीवरून आलेले अनेक असे आक्रमणांना परतून लावायचं काम या रायगड किल्ल्याने केलं. आणि मग आजची परिस्थिती जरी आपण पाहिली तरी गीतेसाहेब आपल्याला एक ठाम मताने सांगू शकतो, किंवा इकडे येताना अनेक युवा सैनिकांशी आमचे जे मित्र परिवार आहेत या लोकसभेत राहतात त्यांच्याशी जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा एक गोष्ट ही सिद्ध होते आणि ती खरी आहे की आज देखील, आजच्या देखील या स्वाभिमानी विरुद्ध गद्दारांच्या लढाईत स्वाभिमानच विजयी होणार याचा विश्वास देखील त्या ठिकाणी आपण, आणि म्हणून चिंता करायची काही कारण नाहीये, कारण जरी गद्दार त्या ठिकाणी गेले असतील तरी एक खरे निष्ठावंत हे आमच्या सोबत आहेत, त्यांना कधी कोणी विकत घेऊ शकत नाही आणि ते कधी विकले जाणार. खरं तर आज या मेळाव्याच्या माध्यमातून मला अनेक विचार त्या ठिकाणी आपल्यापर्यंत ठेवायचे. खरं तर या ठिकाणी आलो की मला गेल्या वेळेला आपल्या महाविकास आघाडीचं सरकार असताना एक कार्यक्रमाची आठवण त्या ठिकाणी येते. मला आठवतं की त्यावेळेला आपले मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते, त्या ठिकाणच्या पालकमंत्री अदितीताई होत्या, आणि तेव्हा जेव्हा ते आपल्यात होते तेव्हा त्यांनी त्या कार्यक्रमाच्या वेळेला जिल्हाप्रमुख साहेब आपल्याला आठवत असेल पालकमंत्रींच्या नावानी घोषणा दिलेल्या की पालकमंत्री आम्हाला आवडत नाहीत, पालकमंत्री हटाव असं काय 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 म्हणत होते. आणि आज जर आपण बघितलं तर मला असं म्हणायचंय की आपण आपल्या जीवनात जगत असतो, आपण वावरत असतो तेव्हा अनेक गोष्टी होतात. आपण किमान आपल्या आई वडिलांना घाबरतो, आपल्यापैकी घरात कोण मोठा असेल त्यांना घाबरतो, त्यांना जरी घाबरत नसेल
तरी स्वतःला तरी घाबरतो की हे केलं तर आमचं नाव खराब होईल. हे तर कोणालाच घाबरत नाहीत, जे करतात वाटतं मनाला ते करतात. पण किमान एक नियतीने खेळ दाखवला, जरी तुम्ही कोणाला घाबरत नसाल तो वरती बसलाय त्याला कमीत कमी घाबरा. आज काय परिस्थिती आली, असतेच पालकमंत्री तुम्हाला त्या ठिकाणी लाभले ज्यांच्या नावाने तुम्ही बोंबा मारत होता की आम्हाला काय म्हणत होते, आम्हाला काय फंड देत नाही असे अजितदादा त्यांना अर्थमंत्री म्हणून त्या ठिकाणी लाभले. खर तर अजितदादांच्याच भाषेमध्ये म्हणायचं झालं, अजितदादांचं भाषण आपण ऐकलं असेल, आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय, बरोबर की नाही? पण ही सर्व वस्तुस्थिती आहे आणि नियतीचा खेळ. जर तुम्ही वाईट कर्म कराल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला ती कर्म याच ठिकाणी फेडायची आहेत. आणि निष्ठावंत शिवसैनिक युवा सैनिक त्यासाठी समर्थ आहे याचा विश्वास देखील या व्यासपीठावरून मला. खर तर अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत धनश्रीताई, आपण या व्यासपीठावर बसलात. मला आठवत आणि मला खास करून या ठिकाणी तो विषय मांडायला आवडेल, ठाण्याचे आमचे आता युवा सेनेचे ते पदाधिकारी देखील झाले आहेत रोशनीताई शिंदे, बरोबर ना त्यांचं नाव, रोशनीताई शिंदे यांच्या विरुद्ध जेव्हा ते मातृत्वाची त्या ठिकाणी उपचार घेत होते तेव्हा या गद्दार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्यांना धक्काबुक्की केली, पोटात लाथा मारल्या. आणि असं घाणेरडं प्रकारचं नीच प्रकारचं कृत्य हे त्या ठिकाणी ठाण्यामध्ये त्या दिवशी घडले. हे मोठमोठ्या वाता मारतात की आम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे येऊन जातोय, पण तू हे कृत्य करणारे त्या ठिकाणी कधीच वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाऊ शकत नाही. मला आठवतं त्यावेळेला सन्माननीय युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांनी या गोष्टी विरुद्ध त्या ठिकाणी आंदोलन केलेलं. पण या प्रसंगी खऱ्या रीतीनं एक गोष्ट त्या ठिकाणी आठवते, मला असं वाटतं की आपल्यापैकी देखील अनेकांनी तो इंटरव्ह्यू म्हणजे विश्वास तांगरे पाटलांचा एक इंटरव्ह्यू आहे, युट्यूब वरती आपण गेलात तर घरी गेल्यावर पहा, तो आपण पाहिलात तर आपल्याला कळेल की खरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे काय होते. त्यात विश्वास तांगरे पाटील यांनी म्हटलंय की ज्या दिवशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं दुर्दैवी निधन झालं त्यावेळेला शिवसैनिकांना आम्ही कसं हाताळायचं हा सर्वात मोठा प्रश्न हा आमच्यावरती होता. आणि मग काय करायचं काय करायचं असे आम्ही जेव्हा सर्व पोलीस अधिकारी त्या ठिकाणी जेव्हा बसलेलो एकमत करत होतो तेव्हा एक असा विचार पुढे आला की शिवसैनिकांना जर हाताळायचं असेल तर त्यांना सांभाळायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पोलीस पथक महिला पोलीस पथक हे त्या ठिकाणी आपल्याला पुढे आणावं लागेल. त्याचं कारण त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा विश्वास नांगरे पाटील हे म्हणाले की शिवसैनिक हे असे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेत की कुठल्याही महिलेला हात काय वाकडे नजरेने बघण्याची हिंमत जर कोणाची आली तर त्याला तुडवण्याचं काम करतील पण त्यांच्यावरती कधी हात उगारणार नाही हे आमचे दैवत वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. आणि आज आपण काय म्हणता काय मिरवता की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपण पुढे घेऊन चाललोय, सपशील खोटं. आणि ही गोष्ट जनतेला देखील माहिती आहे आणि जनता देखील कुठलीही निवडणूक होऊन द्या त्या निवडणुकीसाठी थांबली आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. खरं तर मला या ठिकाणी येत असताना सुधीरशी बोलणं झालं, अनेक या ठिकाणी स्थानिक मुद्दे देखील त्यांनी मला काय काय हळूहळू सांगितले. पण इकडे MIDC विक्रांतजी मी जर चुकत असेल तर मला करेक्ट करा, पण MIDC मोठं जाळ या ठिकाणी जेणेकरून युवकांना भरपूर असा रोजगार मिळतो. इथले स्थानिक युवक हे त्या ठिकाणी मुंबईला जातात, मुंबईवरून रोज ये जा करून या ठिकाणी येतात आणि ते कामाला बिचारे मुंबईला जातात. मुंबईला या, मुंबई ही आपल्या हक्काची आहे, मुंबई आपल्या मराठी माणसांची आहे. त्या ठिकाणी जरी तुम्ही कामाला येत असाल तरी या ठिकाणी जर तुम्ही रोजगार करू शकत असाल तर का नाही करत हा देखील या व्यासपीठावरून मला आपल्या सर्व राज्यकर्त्यांना सवाल आहे. आपण काय करायचं, हिंदू हिंदू मुस्लिम मध्ये भेद करायचा, जाती जाती मध्ये भांडणं लावायची, आणि हे जे प्रमुख प्रश्न आहेत त्याच्यापासून आपण आमच्या युवकांना वंचित ठेवत आहेत.
याचं देखील दुर्भाग्य हे खऱ्या रीतीनं या महाराष्ट्राला लाभलंय याची मला या ठिकाणी लाज वाटते. वरून जे आपण आपल्या अनेक भाषणांमध्ये म्हटलंय की शिवसेना ही नेते बनवणारी फॅक्टरी आहे, आणि खऱ्या रीतीनं ते खरं आहे की शिवसेना ही नेते बनवणारी फॅक्टरी यासाठी आहे. कारखाना आहेत, एखाद दुसरा प्रोडक्ट कारखान्यामधला डिफेक्टिव्ह निघतो त्याची वॉरंटी गॅरंटी आपण घेतो का? तुमचा माल चांगला असतो प्रत्येक फॅक्टरीचा येतो का? डिफेक्टिव्ह काढतो आणि अशा लोकांची काय गॅरंटी आम्ही काय घेत? गॅरंटी नाही घेत, वॉरंटी नाही घेत, काय घेत नाही. कारण त्या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे की जरी हे गद्दार त्या ठिकाणी सोडून गेले असतील, तुम्ही नेते पळवले असाल, आमदार पळवले असाल, खासदार पळवले असाल, परंतु 40 गेले तरी चालतील, पण 1000 नवीन नेतृत्व किंवा 1000 पेक्षा जास्त नेतृत्व तयार करण्याची किमया आमच्या पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून जे गेले ते काय म्हणतो आपण, ती कावत काय, जे गेले ते कावळे, जे राहिले ते मावळे. आणि आपण निष्ठावंत त्या ठिकाणी मावळे युवा सैनिक, जीवाला जीव देणारे, आदित्य साहेबांच्या सोबत राहणारे असे युवा सैनिक आमच्या बरोबर आहात, याचा देखील त्यासाठी देखील आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.